मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी शिवाजी चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप माने, पुरुषोत्तम बर्डे, माऊली पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, राजन जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 100% बंद पाळण्यात आला. बंद शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडावा यासाठी कोणालाही सक्ती करण्यात येणार नसल्याचं माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलं. आज आम्ही महाराष्ट्रात आरक्षणासाठी आज सोलापूर बंद ठेवल्याचं कार्यक्रम आम्ही घेतला आहे मराठा सकल मोर्चानी. आणि सगळीकडं शांततेत सकल मराठ्याचं आंदोलन चालू आहे. बंद बरोबर लोकांनी सगळ्याच संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही कुठं एक शिवाजी महाराजाला फक्त वंदन करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहे. आम्ही कुणाला बळजबरीनं जबरदस्तीनं कुठल्याही पद्धतीचं हानिकारक असं आम्ही वातावरण तयार करणार नाही. लोकांनी ऑलरेडी आम्हाला 2-3 दिवसापूर्वीच आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, जनतेने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही कुठेही फिरणार नाही, कुठं जाणार नाही, कुठं हिंसक आंदोलन करणार नाही. आम्ही आज छत्रपतीच्या पायथ्याशी आम्ही त्यांचे नतमस्तक होण्यासाठी आलो. आम्हाला त्यांनी न्याय दिलेला आहे. याच्यापुढं सुद्धा आम्ही या छत्रपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं मराठी मावळे आम्ही जमलेलो आहोत. बाकी आमचा कुठला हेतू नाही. म्हणून आम्ही सगळेजण सगळे समाजाचे सगळे लोकांनी इथं आज आम्ही उपस्थित राहिलो आणि अत्यंत मोठा प्रतिसाद या सोलापूर जनतेने दिला. मी त्या जनतेचा मी आभार मानतो. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काही शक्ती काम करत आहेत, तो आम्ही हाणून पाडू. हक्काच्या लढ्यासाठी युवकांनी बंद शांततेत पार पाडावा. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं पुरुषोत्तम बर्डे तसंच सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सांगितलं. सकल मराठा समाजाने सोलापूर शहरवर सोलापूर जिल्हा बंदीची हाक दिली. गेले 4-5 दिवसात मार्केट यार्डपासून सगळी दुकानं सगळे व्यापार सगळा बंद आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशा पद्धतीने चालू राहणार आहे. आज सोलापूर बंद आहे. कदाचित 9 ऑगस्ट रोजी आम्ही या महाराष्ट्रात जेल भरू आंदोलन करून या महाराष्ट्र सरकारची जेल अपुरे पडतील एवढी मराठींची संख्या या महाराष्ट्रात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. मुख्यमंत्र्याला कोणी जरी भेटले असतील तर ते भारतीय जनता पार्टीमधले दलालच भेटलेले आहेत अशी आमची टीका आहे. आम्ही 58 मोर्चाच्या मार्फत आमची निवेदनं आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे चर्चा करायची आम्हाला गरज वाटत नाही. आम्हाला आता आरक्षण हाच आमचा शेवटचा उपाय आहे आणि जो पण आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज कुठेही गप बसणार नाही. या सोलापूर जिल्ह्यातल्या या सोलापूर शहरातल्या या महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज तो शिवसेनाचा असू दे, भाजपचा असू दे, काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, आम्ही मराठा म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही. सरकार कुणाचं आहे आम्हाला काय देणं घेणं घेणं नाही. मुख्यमंत्री कोण आहे ह्याचं आम्हाला सुद्धा देणं घेणं नाही. पण मराठा आरक्षण हे शेवटपर्यंत जोपर्यंत मिळणार नाही आम्ही तोपर्यंत गप बसणार नाही. आज पूर्ण सोलापूर शहर पूर्ण बंद आहे. त्याबद्दल मी नागरिकांचे व्यापाऱ्यांचे सगळ्याचे आभार मानतो ज्यांनी सकल मराठा समाजाला एवढा भरभरून एका समाजाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने
बंदचं आवाहन केल्यानंतर सोलापूर शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सर्व जात समूहाने जे बंदला आवाहन आणि प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी सोलापूर शहरातील सर्वांचे आभार मानतोय. आज ज्या लोकांना या बंदमुळे त्रास होईल त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जे सकल मराठा समाजाबद्दल काल आमदार प्रवीण दरेकर व नारायण राणे साहेबांनी जी भाषा वापरली त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. परत महाराष्ट्रातल्या कुठल्या मराठा बांधवाबद्दल चुकीची भाषा जर कोण बोलणार असाल तर त्याला त्याच्या घराच्या बाहेर पडू देणार नाही. आमच्या शासनाला आव्हान आहे, तुम्ही 10 दिवस झाला अपमानित भाषा करून अजूनही तुम्ही माफीची भाषा बोलत नाहीये. माझं म्हणणं असं आहे, संजीव बोरला काल आमच्या लातूरच्या राज्यव्यापी मीटिंगमध्ये त्यांनी बदनाम दिला, त्यांचा निषेध करतो. आणि मराठा बांधवांना आव्हान आहे, आपण छत्रपतींचे मावळे आहे, कुठल्याही खासगी व शासकीय मालमत्तेचं नुकसान करायचं नाहीये, कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाहीये आणि हा बंद आपण शांततेत पार पाडायचा. सकल मराठा समाजानं लाखोंच्या मोर्चाद्वारे सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळं शासनाला कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागणार असल्याचं माजी महापौर मनोहर सपाटे तसंच राजन जाधव यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या तंतोतंत सगळे मावळे राबवत आहेत. एकही कार्यकर्ता कुठल्याही दुकानदाराला कुठल्याही व्यापाऱ्याला बंद करण्यासाठी आवाहन करतोय, हजरून आवाहन करतोय आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे. रेतेच्या देठाला धक्का लावूनही अशा प्रकारचा संदेश शिवाजींचा तंतोतंत पाळण्याची भूमिका घेऊन बंद शांततेने पार पडतोय याचा अभिमान आहे. मराठा समाजाने काढलेले सगळे मोर्चे हे शांततेत संयमाने काढले. या सगळ्या मोर्चाचा आज समारोप म्हणण्यात तरी चालेल की या मोर्चानं या बंद महाराष्ट्रात निश्चितपणे जागा होईल, देशाची लोकसभा जागी होईल आणि निश्चितपणानं आरक्षणाचा विषय लोकसभेमध्ये मंजूर झाल्याशिवाय हे आंदोलन स्वस्त थांबणार नाही. आज बंदनं पुढे सुरुवात आहे, पुढचं आंदोलन येद्यापेक्षा गंभीर असेल आणि शासनाला आणि लोकसभेला याची दखल घ्यावी लागेल. सर्व महाराष्ट्र पेटला असून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरची पंढरपूरची वारी असल्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा बंद केला नव्हता. कारण का, आपण वारकरी, आपल्या सर्व बहुजन समाजाचे वारकरी असल्यामुळे वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण सोलापूर जिल्ह्याचं बंदचं आवाहन केलं नव्हतं. पण आज आपण सोलापूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. कालच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते काल सांगितले की बाबा सोलापूर जिल्हा बंद करायचा आहे, त्या माध्यमातून आपल्या काही जे मागण्या आहेत, आरक्षणाची मुख्य मागणी आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची एक मुख्य मागणी, त्यासाठी आम्ही सोलापूर बंदचं आवाहन केलं आहे. आणि दुसरी मागणी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो मराठा समाजाचा जो हे केलं आहे म्हणजे अपमान केल्यासारखं वक्तव्य केलं त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध करून आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची मराठा समाज जाहीर माफी मागावी आणि महाराष्ट्रामध्ये जे मेगा भरती करणार आहेत ते 76,000 76,000 मेगा भरती बंद करावी आणि मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. कारण का, आज आमचा समाज शेतकरी असतील, मराठा समाजातले शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते पण आता शेतकऱ्यांच्या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. हे थांबवण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.